विंध्य पर्वत पर स्थित यह हनुमान धारा तीर्थ क्षेत्र बहुत ऊंचाई पर यह तीर्थ क्षेत्र है और इसीलिए यहाँ पर रोपवे की व्यवस्था की गई है। रोपवे ची या ठिकाने आता व्यवस्था झालेली आहे। या रोपवे न जात आहोत चित्रकूट येथील हनुमान धारा या ठिकाणी दर्शनासाठी। आता रोपवे नामवर जाणार आहोत। हे रोपवे चे जे ट्रॉली आहेत हे आता आलेले आहेत। रोपवेच्या ट्रॉली मध्ये आता बसलो आणि रोपवेने निघालो हनुमान धारा येथे दर्शनासाठी। या आलेल्या समोरच्या ट्रॉली येत आता या समोरून आल्या। जरा सजीवाल अन्न कर हनुमान धारा तक रोपवे की व्यवस्था है और वहां से आगे सीढ़ियां चढ़कर जाना पड़ता है। भगवान शंकर पार्वती माता और गणेश जी की मूर्ति, ये जो स्थान है इसको सीता रसोई कहा जाता है और भगवान राम ने यहाँ पर 11 वर्षों तक निवास किया था ऐसी मान्यता है। ये सभी मंडळी आता हनुमान धारा येथे दर्शन करून आता बाहेर आलेले आहेत। सीता नाणी आहे त्या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे आणि आता सगळे परत आलेले आहेत। हनुमान धारा या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे आणि आता पुन्हा परतीचा प्रवास खालच्या दिशेने आता चाललेला आहे। पायऱ्या अवघड आहेत, हळूहळू चला। साईडला जे आहे पाईप आहे ते धरून चला आणि हळूहळू उतरा। या ठिकाणी सर्व भक्त पैदल जाऊन त्या ठिकाणी सीता रसोई आणि इतर देवतांचं दर्शन घेऊन आता हनुमान धारा या टेकडीहून खाली उतरण्याचं काम आता चालू आहे। वर बरेच आलूबंडे पण होते, वर भजे पण होते, पण हे मिसळ पाव खाऊन आल्यामुळे यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। तर चला आता खाली जी रसोई सीता रसोई म्हणतात ती वर आहे, ते पाहून आता आपण खाली आलो। ये पानी की धारा कहाँ से आती है पता नहीं, लेकिन ये निरंतर बहती रहती है और इसको ही हनुमान धारा कहा जाता है। हनुमान धारा येथे दर्शन करून सीता रसोई येथे दर्शन करून आता निघालो हनुमान टेकडीहून खाली निघालो। आता रोपवे की ट्रॉली से देखने वाला यह है हनुमान धारा तीर्थ क्षेत्र का विहंगम दृश्य और ये जो दिख रहा है यह है पैदल मार्ग। हनुमान जी को चिरंजीव माना जाता है और उनका निवास यहीं पर है ऐसी मान्यता है और इसीलिए यहाँ पर भक्त दर्शन के लिए आते रहते हैं। आज हनुमान धारा यात्रा संपन्न हुई। अगर वीडियो पसंद आए तो शेयर, लाइक और सब्सक्राइब जरूर करें।